नॅचरल शुगर अलाइड इंडस्ट्रीज रांजनी यांच्यामार्फत ऊसाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बिंबे ठोंबरे साहेब यांनी 10 शेतकऱ्याची निवड काढून वसंतदादा शुगर अलाइड इंडस्ट्रीज मांजरी येथे पाठवले होते. त्या ठिकाणची आत्ता आपण छायाचित्र पाहिली आहेत. तसेच स्वतः माने साहेब आणि पांडुरंग आवाड साहेब यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा शेतकऱ्यांच्या शेतात येऊन त्यांनी ऊस लागवड कशी करावी, ऊसाची निवड करण्यापासून ते कारखान्याला जाईपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष शेतात येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. तर ते मार्गदर्शन केलेल्याचे जे छायाचित्र आहेत ते आपण पाहतच आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शेतकरी दिनकर मांडे यांच्या प्रत्यक्ष मुलाखत आपणाला घ्यायची आहे व त्या ठिकाणी शेतात जाऊन त्या ऊसाची पाहणी आपण करणारच आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहोत भोसा या गावी. आपण पाहणार आहोत की 86032 या ऊसाच्या लागवडीची दिनकरराव मांडे या शेतकऱ्यांनी एक उत्कृष्ट पद्धतीने लागवड केलेली आहे. तर त्यांच्याद्वारे आपण जाणून घ्यावा की कशा पद्धतीची ही लागवड आहे, पाणी व्यवस्थापन कसं केलं, ते खत व्यवस्थापन कसं केलं, हे सर्व काही आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. तर मांडे सरांना असं विचारतो मी की आपण ही लागवड एकरी किती बेनं लागलं तुम्हाला लागवड करत असताना? लागवड करत असताना एकरी एक टन दोन डोळा पद्धतीचं एक डोळा पद्धतीची लागवड केलेली आहे आणि 6 फुटाची सरी ओढली. त्याच्यानंतर एक डोळा कांडीचा जी एक डोळा असतो ही डोळा आपण 2 फुटावर एक डोळा अशा पद्धतीत दोन ह्याच्या रोपातलं अंतर 2 फूट ठेवून लागवड केलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला देण्यामध्ये एकच एक टन बेणं लागलं ह्याला लागवडीला. त्याच्यानंतर ड्रिप केलेलं आहे सगळं. आता तो व्यवस्थापन ड्रिपमधून टोटल सगळं. त्याला साधारणतः तुम्ही म्हणताय की 1 फुटावर एक डोळा पद्धत लागवड केली, पण त्याला एक डोळ्याला फुटवे किती आलेत ऊसाला? साधारणतः आपल्याला 6 फुटाची जर सरी वडली तर सरासरी 6 फुटाला म्हणजे मध्ये 6 जरी ऊस आले तरी 40,000 रोपाची संख्या होती. आणि 40,000 जर रोपाची संख्या झाली, ऊसाची संख्या जर 40,000 निघाली आपल्याला, तर सरासरी 2 किलोचा ऊस झाला तर 80 टन ऊस 1 एकर मध्ये होतो. आता पाण्याचं कसं व्यवस्थापन आहे? पाणी ड्रिपद्वारे जशी लागवड केली ड्रिपवरच लागवड केली आणि सध्या ड्रिपवरच चालू आहे. जर उंदराचा त्रास व्हायला तर मोकळं पाणी एक वेळेस दिलं जातं, 1-2 वेळेस. खत कसं देत आहे? सुरुवातीला बेसल डोस दिला, नंतर बांधणीला एक म्हणजे आपला बेसल डोस 10-20 युरिया पोटॅश पुन्हा मायक्रो फर्टी ग्रीन हार्वेस्ट हे सुरुवातीला बेसल डोस दिला. नंतर 60-70 दिवसाच्या आसपास युरिया दोन वेळेस दिला मोठ्या बांधणीला, नंतर एक बेसल डोस दिला. आणि सध्या आता 10-15 दिवसाला 24-0 5 किलो पोटॅश 5 किलो आणि अमोनियम सल्फेट 5 किलो हे आत्तापर्यंत दिले. आता हे दोन्ही खतं बंद करून फक्त ऊसाची कांडी पोसण्यासाठी आपण पोटॅश देत आहोत 5 किलो एकरी. किती दिवसाला? 15 दिवसाला. 15 दिवसाला 5 किलोचा डोस किती एकरसाठी? 1 एकरसाठी. 1 एकरसाठी. तुमचं उद्दिष्ट काय एकरी किती टन? 80 टनाचं टार्गेट आहे आपलं. आता बघू कारखाना त्यावेळेस नेईल त्यावेळेस काय होत. तुम्ही या जातीच्याच ऊसाच्या ह्याची कशामुळे निवड केली? 32 मध्ये चांगल्या पद्धतीचं आवरेज येते. कधीही लावलं कधीही काढलं कधी बी तोडून नेला तरी काही अडचण येत नाही. आला थोडासा डुकराचा त्रास होतो पण ते आपण संरक्षण करावं लागतं त्याचं जरा थोडं. अगोदर तुम्ही कुठं पाहिलं होतं का? बऱ्याच ठिकाणी पांडुरंगावाड यांची शेती बघितली, नंतर पश्चिम महाराष्ट्रातली काही शेती बघितली. आमचे मार्गदर्शक पांडुरंगावाड आहेत खरे, म्हणजे राजनी कारखान्यावर संचालक. मार्गदर्शन आम्हाला चांगलं आहे, नॅचरलच ऊस जात आहे आमचा सगळा.
बेन ही कुठून तुम्ही आणलं? बेन ही घरचंच बेन आहे सुरुवातीपासून, हां तीच बेन आपण सांभाळून ठेवलं चांगल्या पद्धतीत आणि त्याचं संगोपन चालू आहे. बरं, बेन लागवड करताना त्या बेनची काही प्रक्रिया करून ती प्रक्रिया कशी केली ते एकदा सांगा ना. प्रक्रिया करताना काही एक डोळाचा म्हणजे कुर्द भागवरचा खाली ठेवून कांडी मोठं गमेलं घेऊन त्याच्यामध्ये 22-3 कीटकनाशक एक या पद्धतीनं सगळं मिक्स हे करून म्हणजे प्रत्येक डोळा त्या कीटकनाशक डोळे त्या औषधामध्ये काढून नंतर पुन्हा हे करायचं लागवड त्याची करायची. लागवड आपण डायरेक्ट तुडवून केली नाही, सरी ओढून बायाच्या मार्फत 2 फुटावर एक डोळा ठेवून पुरून घेऊन त्याच्यावर ड्रीप हातरलं आणि त्या पद्धतीने लागवड केली. म्हणजे कोरड्याच्यामध्ये असं हे करून पुन्हा मातीत कुजून 4 ते 5 इंच कांडी जमिनीत बुडावी, 2 इंच कांडी जमिनीत बुडावी असं त्याला झाकून टाक. आणि पाणी परत कसं पाटण दिलं का ड्रीपनेच नव्हतं? पाटण नाही दिलं, ड्रीपनेच. आता फक्त उंदराचा त्रास व्हायला म्हणून पाणी एक वेळेस उंदराचं पाणी मोकळं पाणी दिलं. टोटल पहिल्यापासून ड्रीप आहे, ही जैन कंपनीचं ड्रीप आहे. 6 फुटावर एक नळी वापरलेली आहे आतापर्यंत. ड्रीप वरच केलेला आहे याला. ड्रीपचा किती फुटावर ही केलेलं आहे? 1.25 फुटावर एक ह्याचा होल आहे. होल 1.25 फुटावर आहे आणि ताशी 4 लिटर पाणी देते ही ड्रीप 1.25 फुटावर आहे. आता सध्या ऊस किती कांड्यावर आहे? आता सध्या का ऊस जवळपास 17-18 कांड्यावर असेल. 9 महिन्याचा ऊस? 9 महिन्याचा ऊस आहे सध्या. हा ऊस आता 9 महिन्याचा आहे. आणि साधारणतः तोड किती दिवसांनी येते, म्हणजे किती महिन्यानंतर तोड होत असेल? डिसेंबरची लागवड आहे. 8 डिसेंबर 31 नोव्हेंबर 31 नोव्हेंबर 30 नोव्हेंबरला लागवड झालेली आहे आपली. हा, गावामध्ये अजून काही ठिकाणी लागवड केलेली आहे का अशा पद्धतीने? हो, बऱ्याच जणांनी केलेली आहे लागवड. तो खोडवा आहे समोरचा. पारंपरिक खोडामध्ये ऊस लागवड करताना अगोदर पहिले शेतकरी एकरी 2.5 ते 3 टन बेन लागायचं आणि ॲव्हरेज जर पकडलं ऊसाचं तर साधारण 40 टन ऊसाला ॲव्हरेज पहिलं यायचं. आता सरीतलं अंतर वाढवलं, बेनेची संख्या कमी लागली आणि एकंदरीत विचार करता खर्च कमी आणि उत्पन्न जास्त हे प्रगतशील शेतकऱ्याचं लक्षण दिनकर मांडे यांच्या शेतीमध्ये दिसून येतं. 7 फुटाचा पट्टा हे खोडवा गेल्या वर्षीचा, खोडवा कटरने कट केलेले हे खोंबडे आहेत त्याच्या गेल्या वर्षीचा. दिनकर मांडे यांनी भोसाया गावी प्रथमतः खोडवा कट करून खोडवा कटर हे मशीन आणली. त्यांनी खोडवा कट करून त्या खोडव्याचं लागवड पुन्हा केली. परत गावामध्ये त्यांना बऱ्याच जणांनी असे करू नका म्हणून सल्ला दिला, पण ज्यावेळेस त्यांनी त्याचं उत्पन्न काढलं त्यावेळेस बऱ्याच लोकांना हे पटलं की खोडवा त्यांना जो फुटवा येतो तो जास्त प्रमाणात येतो आणि तो फायदेशीर आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या खोडवा ऊसाबद्दलची थोडक्यात माहिती. तुम्ही कशी सुरुवात केली? खोडवा माझ्याकडं होता त्या टायमाला. मी काय केलं की मजूर लावून खोडव्याचं आपल्या ह्याच्या सहाय्यानं हात्याच्या सहाय्यानं कट करून घेतलं, पण ते हिशोब परवडणं असं झाला. ऊसाची चांगली फुटवा झाला ही झाला. नंतर मी मशीन आणली खोडवा कटर म्हणून स्वामी ॲग्रो इंडस्ट्रीजमधून आणि ह्या पद्धतीत खोडवा कट केलेला आहे आणि त्याचाच ऊस मी फुटलेला आहे. एक समान सारखा ऊस आहे. गेल्या वर्षी मला 1 एकरमध्ये 76 टन ऊस निघाला होता खोडव्यामध्ये. ह्या वर्षी त्याला थोडाही कमी पडत नाही असं वाटतंय. आणि खोडवा कट केल्यामुळे चांगला फुटवा जोमदार मोड हे पूर्ण खोडवा कट केलेल्याची मोड आलेली आहे. आपण पाहू शकता खोडवा कट केल्यामुळं त्यांना जी खालून मुळं येतात ते जमिनीतून येतात. आणि फुटवा जो असतो त्याला जमिनीतून येतो. हे पहिला जुना खोडवा कट केलेला आहे पूर्ण आणि ही आलेली नवीन फुटवे ही सगळं. खोडवा न कट करता जे वरून फुटू येतात ऊसाला त्यामुळं बऱ्याच प्रमाणात पाण्याचं प्रमाण कमी झालं की ते आलेले कोंब हे मरतात आणि त्यामुळं उत्पन्नामध्ये बऱ्याच प्रमाणात घट होते. आपण पाहू शकतो आणि जो कट केलेले खोडवा आहे तो जमिनीतच मरून त्याचा खत पण पोषक अशा पद्धतीने होतं. गेल्या वर्षी पुन्हा नंतर ऊस गेल्यानंतर आपण त्याच्यातली पाचट काढलेली नव्हती,
पाचट कुट्टी करून बदीच गाडलेली आहे. त्याचा ह्या पद्धतीत सेंद्रिय पद्धतीत सगळं टोटल खत झालेलं आहे सगळं. बरेच शेतकरी ऊस गेल्यानंतर पाचट फुकून देतात, त्यामुळे एकतर वायू प्रदूषण होतं आणि जमिनीची पण मध्ये जे जीवाणू आहेत ते मृत पावतात आणि जमीन त्यामुळं नापीक होण्याला पण ते कारणीभूत आहे. त्यामुळं थोडा ज्यावेळेस कट केला त्यावेळेस आपण 10-26-26 दोन गोण्या आणि युरियाची एक गोणी पिरून दिली होती. नंतर त्यावेळेस पासून फक्त ड्रिपवरच खत चालू आहे जून पासून, त्याच्या अगोदर काही खत दिला नाही. तर आज सुरू ऊस नवीन लावलेला ऊस आणि खोडवा उलट खोडव्यात उत्पन्न आपल्याला चांगलं निघू शकेल. नवीन लागणीपेक्षा खोडव्याला उत्पन्न चांगलं निघतंय फक्त कटर केल्यामुळं आणि पाचट ठेवल्यामुळं. म्हणजे खताचं व्यवस्थापन करत असतानाही आपण जे हाताने खत फेकून ऊसामध्ये टाकतो तो ऊसाला न मिळता बऱ्याच प्रमाणात बाहेर वाहून जातो किंवा त्याच्या मुळापर्यंत जात नाही. ठिबकने जर आपण खत दिला लिक्विड स्वरूपामध्ये तर तो मुळाशी जातो आणि खत पण कमी लावतो. अशा पद्धतीचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. आधुनिक पद्धतीचा वापर हा करायला पाहिजे. उत्पन्नामध्ये त्यामध्ये वाढ होती, खर्चात कमी होतो आणि मनुष्यबळ पण कमी लागतं. खत व्यवस्थापन करताना जे मजूर लागतात तेवढे मजूर मला वापरायची गरज नाही, कारण मी टीच्या जवळच म्हणजे जिथून पाणी येतं आपल्या. पहिले खोडवा कटिंग सुद्धा आपल्याला माणसाद्वारे करावं लागत होती, पण आता ट्रॅक्टरद्वारे खडवा कट करण्याचं यंत्र आहे, त्याद्वारे पण आपण कट करू शकतो. त्या ठिकाणाहून माझा आडी चेक करला, खत व्यवस्थापन बघूया. ठिकाणाहून जाते याला मशीन आहे आपले बॅटरी फवाऱ्याच्या मार्फत. एका ठिकाणाहून पूर्ण आडी चेकरच्या प्लॉटला खत व्यवस्थापन होत आहे सगळं पूर्ण एका ठिकाणी बसून. ती खत कशा पद्धतीने सोडला जातो याचा प्रत्यक्ष आपण व्हिडिओ पाहूया. खत सोडत असताना आपण फवारणी जो करतो फवाऱ्याचा पण यूज करू शकतो किंवा वेंचुरी म्हणून एक फवाऱ्यासारखीच मशीन मिळते जी की चार्जिंगवर असते, त्या मशीनचा वापर करून अशा पद्धतीने ठिबकद्वारे खत आपण देऊ शकतो. लिक्विड खत तयार केल्यानंतर खत अशा पद्धतीने गाळून चाळणीने गाळूनच त्या ठिकाणी सोडायचं आहे जेणेकरून ठिबकमध्ये तो अडकणार नाही कचरा. हे एक महिना अगोदर लावलेला प्लॉट, महिना अगोदरचा प्लॉट आहे. आपण पाहू शकतो इथं आपलंच बेणं घेतलेलं आहे. बेणं एकच आहे पण त्याचं व्यवस्थापन लागवड पद्धत खत व्यवस्थापन हा ऊसामध्ये आपण फरक बघू शकतो. हे शेजारील ऊस, याला लागलेले फुटवे आणि ही एक डोळा पद्धतीने लावला, हा एक डोळा पद्धतीने लावलेला ऊस, ह्याला आलेले फुटवे पाहू शकतो आपण. म्हणजे एवढा फरक आहे ऊसाच्या लागवड त्याचं व्यवस्थापन त्याच्या उत्पन्नावर होणारा परिणाम. आपण बघितलं तर साधारण 3 फुटवे इथे बघितलं, साधारण 2-3 फुटवे इथं पण 3-4-5-6-7 जास्तीत जास्त 6-7 फुटवे पण इथं जर बघितलं तर याला कमीत कमी या ऊसाला 15-16 काही काही ठिकाणी 17-18 अशी फुटव्यांची संख्या आहे. दाखवती पाहू शकतो आपण या ठिकाणी फुटवे किती आलेले आहेत. म्हणजे एक डोळा पद्धत त्यामधील अंतर, सरीतलं अंतर, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याद्वारे जर नियोजन केलं तर उत्पन्नामध्ये नक्कीच भर पडते. हे आपण आत्ताच दिनकर राव मांडे यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. पाचट व्यवस्थापन कशा पद्धतीने त्यांनी केलं आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. बघ ही एक डोळा पद्धत, एक डोळा 2 फुटावर लावलेला आहे. किती फुटवे आहेत आलेले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आणि हेच म्हणून नाही प्रत्येक ठोंडेला तुम्ही पाहिल्या तुम्ही 12, 15, 17, 20 पर्यंत आहेत.
प्रत्येक शेतकऱ्याला हे करणं आवश्यक आहे. जुनी पाचट फडव्यातली काढलेली पाचट असा खत होऊन बसला त्याचा सगळा. ऊस गेल्यानंतर पाचट न काढता पाचट कुट्टीद्वारे ती जर शेतामध्येच आपण बारीक केली तर त्याचा कालांतराने खत होतो, ते शेताला पूरक आहे. शेतातली जीवाणूची संख्या त्यामुळे वाढते आणि त्यामुळे पीक नंतरचं जे आपण घेणार आहोत ते चांगल्या प्रकारे येतं. ड्रिप व्यवस्था पण दाखवायचं असलं तर दाखव, सेंटरपासून इकडं आणि इकडं इकडं फडवायचं सुरू. ते आपण ड्रिप व्यवस्था आपण पाहू शकतो कशा पद्धतीने केलेलं आहे आणि या ड्रिपद्वारेच खत पण ऊसाला दिला जातो. आत्ताच आपण पाहिलं की खत एकाच ठिकाणाहून सर्व ऊसाला ड्रिपद्वारे कशा पद्धतीने दिला जातो. ही जी आधुनिक पद्धत आहे ऊस लागवडीची ही शेतकऱ्याने जोपासणे आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करणं आवश्यक आहे, कारण भविष्यकाळामध्ये मजूर व्यवस्थापन परवडण्याजोगं नाही किंवा मजुराची संख्या खूप कमी होत आहे, मजूर मिळत नाहीत, ही जी शेतकऱ्यांची ओरड आहे. त्यामुळं ट्रॅक्टर किंवा आधुनिक यंत्राद्वारे शेती करणं फार आवश्यक आहे. आत्ताच आपण पाहिलं दिनकरराव मांडे यांनी खोडवा पद्धतीमध्ये कशा पद्धतीने खोडवा कटिंग मशीनद्वारे खोडवा कट करून त्याला जास्तीत जास्त फुटवे कशा पद्धतीने येतील याचा अभ्यास करून ती तंत्रज्ञान त्यांनी आपल्या शेतीमध्ये वापरलं. तसंच एक डोळा पद्धत त्यांनी आपल्यामध्ये शेतीमध्ये वापरून 80 एकरी टन ऊस काढण्याचं त्यांचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे. तर मला सर्व शेतकऱ्यांना विनंती करायची की त्यांनी अशा सर्व आधुनिक तंत्राचा वापर करावा. एक जी आधुनिक पद्धतीने शेती करतायत अशा शेतकऱ्यांशी संपर्क करावा, आपले व्हॉट्सअप ग्रुप करावं, एकमेकाशी चर्चा करावी आणि उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त कसं वाढ होईल यासाठी प्रयत्न करावे. शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहून उत्पन्नामध्ये वाढ करणं हे आजच्या काळाची गरज आहे. अधिक माहितीसाठी खाली मोबाईल नंबर दिलेला आहे. बोलताना काही शब्द मागे पुढे झाले असतील तर शेतकऱ्यांनी समजून घ्यावी ही विनंती. धन्यवाद.